नागपूर शहरातील प्रसिद्ध मारबत उत्सवाला आता सुरुवात झाली आहे. नागपूरमधील इतवारी चौकात काळी आणि पिवळ्या मारबत यांची भेट झाली आहे. भर पावसात देखील मारबतचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसत नाहीये. हजारोच्या संख्येने लोक ही मारबत मिरवणुकीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कल्पना नरसकर यांनी. इतवारी चौकामध्ये नेहरू पुतळ्याजवळ ती काळी मारबत आणि पिवळी मारबत यांचं मिलन केलं जातं. काळी मारबत जी आहे ते इथूनच निघते इतवारा इथून, तर जागरात बुधवारी इथून पिवळी मारबत काढल्या जाते आणि त्यांचं नंतर या चौकामध्ये मिलन केलं जातं. काळी मारबत आणि पिवळी मारबत ही आई आणि मुलगी आहे असं म्हटलं जातं. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्यांचं मिलन केलं जातं. काळी मारबत जी आहे ती पिवळ्या मारबतीला नतमस्तक होते आहे, दर्शन घेते आहे आणि नंतर गोल राऊंड मारते आहे. या सगळ्या मारबत ज्या दोन्ही मारबती आहे त्यांचं अनेक वर्षांची परंपरा आहे. काळी मारबत जी आहे त्याला 143 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर पिवळी मारबत जी आहे तिला 139 वर्ष पूर्ण झाले. इंग्रजाच्या काळापासून ही प्रथा सुरू आहे आणि हजारोच्या संख्येने लोक इथे बघायला आहे. भर पावसात ही मारबत उत्सव सुरू आहे, पाऊस सुरू आहे, पण पावसाला कुठेही न जुमानता लोक मात्र इथे हा अनोखा उत्सव जो फक्त नागपूरमध्ये होतो तो बघायसाठी संपूर्ण विदर्भामधनं लोक आलेले आहे. लोकांचा उत्साह पावसामुळे कुठेही कमी झालेला नाही आहे. रोगराई हा जो मारबत उत्सव आहे, इडा पिडा घेऊन जागे मारबत जे वाईट प्रवृत्ती असतात त्याचा नाश ही मारबत करते अशी सगळी प्रवृत्ती आहे, याची सगळी धारणा जी आहे ती लोकांमध्ये आहे. तरुणाई जी आहे ती वेगवेगळ्या गाण्याच्या तालावरती इथे नाचते आणि इडा पिडा घेऊन जागे मारबतच्या उत्साह जो जल्लोषामध्ये की जी मारबत आहे त्याची मिरवणूक दिवसभर काढली जाते आणि रात्री ते दहन केलं जातं. कल्पना असतात लोकशाही मराठी नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.